नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय सर्वांच्या आवडीची मिसळ मिसळ प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते म्हणूनच आज आपण पाहतोय अस्सल चवीची पुणेरी मिसळ बहुतेक ठिकाणी मिसळ तयार करताना सर्वसाधारणपणे फरसाण कांदा टोमॅटो कोथंबीर लिंबू आणि त्यावर सॅम्पल अशा पद्धतीनं मिसळ सर्व केली जाते मात्र पुणेरी मिसळ यापेक्षा अगदी वेगळी आहे पुणेरी मिसळ तयार करताना त्यात फक्त फरसांचा वापर न करता इतरांपेक्षा तीन वेगळे असे जिन्नस वापरले जातात आणि मुख्य म्हणजे सॅम्पल तयार करताना ते पूर्णपणे पाण्यामध्ये तयार केलं जात नाही त्यासाठी एक सिक्रेट जिन्नस वापरलं जातं या सर्वांमुळे पुणेर मिसळ चमचमीत चटचटीत स्वादिष्ट पौष्टिक पूरक आणि मुख्य म्हणजे पाचक होते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अस्सल चवीची पुणेरी मिसळ पुणेरी मिसळ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पुणेरी मिसळचं सॅम्पल तयार करावं लागेल ते आपण करायला घेऊया त्यासाठी गॅसवर गरम करायला ठेवलेल्या पातेल्यामध्ये आपण एक मोठी वाटी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून जिरं घालायचे आणि जिरं तडतडू लागलं की त्यामध्ये एक वाटी फ्रेश हिरवागार कढीपत्ता घालायचा आहे आणि आता जिरं व कढीपत्ता आपल्याला एक पंधरा सेकंद परतून घ्यायचं आहे कढीपत्ता व्यवस्थित कडकडीत कडकडीतला गेला की यामध्ये आपण एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक टी स्पून मीठही घालायचं आहे आणि हा कांदा आणि मीठ आपल्याला कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला कांद्याचा रंग बदलू द्यायचा नाहीये म्हणजे तो आपल्याला गुलाबी रंगावर किंवा लाल रंगावर परतून घ्यायचा नाहीये कांद्याचा उग्र वास घालवण्यासाठी फक्त आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक टी स्पून साखर घालायची अशा प्रकारे फोडणीतील तेलामध्ये साखर घातली की आपली तर्री वर तरंगते म्हणजे तर्रीचा जो तेलकट पाना आहे जे तेल आहे ते वर तरंगतो म्हणजे मग आपल्या मिसरच्या सॅम्पलला लाल चुटूक रंग तर येतोच शिवाय कटही चांगला सुटतो आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपण एक मोठी वाटी लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्टसुद्धा कांद्याबरोबर आपण मध्यम आचेवर गोळा होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे हे पहा आपल्या लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये दोन मोठ्या वाट्या बारीक चिरलेला लाल बुंद टमॅटो घालायचा आहे आणि हा टोमॅटो मध्यम आचेवर एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे मिनिटभरानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि या टमॅटोवर आता आपण झाकण आहे आणि पाच मिनिटं दर दरून याला एक वाफ काढायची आहे यामुळे काय होईल तर आपला टमॅटो व्यवस्थित शिजला जाईल पाच मिनिटांनंतर झाकण आहे हे पहा आपला टमॅटो अगदी मऊ पडलाय आता या टमॅटोला आपण एक मिनिटभर मध्यम आचेवर परतत आहे परतता परतता चमचेच्या सहाय्याने अशा पद्धतीनं दाबतही राहायचंय काही जण अशा बारीक चिरलेल्या टॉमॅटोऐवजी टमॅटोच्या प्युरीचा देखील वापर करतात परंतु चिरलेल्या टॉमॅटोचा वापर केल्यानं सॅम्पल ला जास्त चांगली चव येते आता गॅसची फ्लेम बारीक करायची यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून धणे पावडर एक टेबलस्पून जिरे पावडर एक टेबलस्पून गोळा मसाला एक टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून घरचा मसाला आणि एक टेबलस्पून गरम मसाला घालायचा आहे पाव टीस्पून हिंगसुद्धा घालायचं आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला मंद आचेवर एकसारखं एक मिनिट परतत राहायचं आहे एक मिनिटानंतर यामध्ये पाव टी स्पून हळद घालायची आणि तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अशा प्रकारे हिंग आणि हळद शेवटी घातल्यानंतर ती करपली जात नाही हळद घातल्यानंतर तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे पहा आता यामध्ये आपण पाव किलो मोड आलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घालायची आहे लक्षात ठेवा मटकीला खूप मोड आणायचे नाही असे थोडेसेच मोड आणायचे आहेत खूप मोड आलेली मटकीसुद्धा चवीला चांगली लागत नाही आता दोन मिनटे ही मटकी आपल्याला मध्यम आचेवर एकसारखी परतत राहायचे अशा प्रकारे एकसारखी दोन मिनटं परतून घेतल्यानं मटकीचा उग्र वास निघून जातो आणि मिसळ सॅम्पलसाठी आपल्याला बारीक गावरान मटकीचा वापर करायचा आहे ती चवीला खूप छान लागते काहीजण अशा प्रकारे डायरेक्ट मटकी घालण्याऐवजी ती थोडीशी शिजवून घेतात म्हणजे उकीच्या पाण्यातून काढून घेतात आणि मग घालतात परंतु आपण तसं करत नाही आहोत तसं जर केलं तर मग मटकीची चव आपल्या सॅम्पलमध्ये उतरत नाही मटकी परतून झाल्यानंतर हे पहा आपल्याला यामध्ये बारीक चिरलेल्या पातळ बटाट्याच्या काचऱ्या घालायच्यात आणि या बटाट्याच्या काचऱ्यासुद्धा आपल्याला मंदाचेवर या मटकीबरोबर दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्यात एकजीव करून घ्यायच्यात आणि लक्षात ठेवा आपल्याला बटाट्याच्या काचऱ्या अगदी पातळ करायच्यात अशा प्रकारे पातळ बटाट्याच्या काचऱ्यांचा वापर केल्यानं या बटाट्याच्या काचऱ्या शिजतात आणि मग त्या रशामध्ये मिक्स होतात त्यामुळे आपल्या चव चा चवतर चांगली येतेच शिवाय आपलं सॅम्पलही दाटसर व्हायला मदत होते बटाट्याच्या काचऱ्या दोन मिनटे मटकीबरोबर पर पर परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून पाच मिनटं या, या मिश्रणाला आपण दर दरून एक वाफ काढायची आहे पाच मिनिटांनी झाकण काढायचं पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं लाल चुटुक झालंय आणि मिश्रणानं तेल पण किती छान सोडलंय ते मंदाचे वर हे सर्व जिन्नस व्यवस्थित आणि आता आपण यामध्ये घालतोय पुणेरी मिसळ सॅम्पलचं सिक्रेट जिन्नस ते म्हणजे नारळाचं दूध हे पहा इथे आपल्याला एका मध्यम आकाराच्या नारळाचं एक लिटर दूध काढायचंय आणि ते या मिश्रणामध्ये घालायचं अस्सल पुणेरी मिसळचं सॅम्पल कधीही पूर्ण पाण्यामध्ये तयार केलं जात नाही आता हे नारळाचं दूध आपल्याला पळीच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या नारळाच्या दुधाने आपल्या सॅम्पलला रंग आणि चव तर छान येतेच शिवाय अशा प्रकारे नारळाचं दूध घालून सॅम्पल तयार केलं तर आपली मिसळ अधिक पाचक बनते मिसळ खाल्ल्याने आपल्याला त्रास होत नाही पूर्णपणे नारळाचं दूध मिक्स झाल्यानंतर चमचा आपल्याला पातेल्यामध्ये तसाच ठेवायचा आहे गॅस शिबले मोठी करायची आहे पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि हे पाक खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण काढायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं ढवळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये एक लिटर नारळाचं दूध घातलं होतं एक लिटर नारळाच्या दुधासाठी आपण इथे एक लिटर गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या सॅम्पलला आपण खळखळून एक उकळी आणायची आहे तुम्हाला सॅम्पल किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर कमी जास्त करू शकता बटाट्याच्या काचऱ्यांमुळे आपलं सॅम्पल घट्ट तर होणारच आहे शिवाय नारळाच्या दुधाने सुद्धा सॅम्पलला दाटसरपणा येणार आहे परंतु आज आपण इथे पाहिलेलं एक लिटर दूध आणि एक लिटर गरम पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे पहा आपल्या सॅम्पलला खळखळून उकळी आली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पातेल्यामध्ये चमचा असाच ठेवायचा आहे पातेल्यावर झाकण ठेवायचंय आणि हे पा अशा पद्धतीनं थोडीशी फट ठेवायची अशा प्रकारे पातेल्यामध्ये चमचा ठेवून फट ठेवल्यानं सेंप। आपल्या सॅम्पलला तर्री चांगली येते कट चांगला येतो आता हे सॅम्पल आपल्याला मंदाचे वर अर्धा तास असं उकट ठेवायचंय अर्ध्या तासानंतर झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपल्या सॅम्पलला किती मस्त तर्री आली आणि रंग तर पहा कसा लाल चुटूक आलाय तो आणि घरभर मिसळ सॅम्पलचा काय दरवळ सुटलाय तुम्हाला काय सांगू पाहताना तुम्ही आपण कोणत्याही प्रकारचं कांदा खोबरं यांचं वाटण किंवा कोणत्याही प्रकारचा गरम मसाल्याचा मारा याशिवाय कसं लालचुटूक तर्रीदार दाटसर मिसळ सॅम्पल तयार केले ते आता या तयार झालेल्या मिसळ सॅम्पलमध्ये आपण बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरूया आणि ती मस्तपैकी सॅम्पलमध्ये मिक्स करून घेऊया तयार झाले आपलं तर्रीदार चमचमीत लाल चुटूक पुणेरी मिसळ सॅम्पल आता गॅस बंद करूया आपलं सर्वांपेक्षा वेगळं असं पुणेरी मिसळ सॅम्पल तर तयार झालंय आता आपण सर्वांपेक्षा वेगळी अशी पुणेरी मिसळ तयार करायला घेऊया मिसळची थाळी तयार करायला घेऊया बहुतेक ठिकाणी मिसळ तयार करताना मुठभर फरसांवर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक शेव पसरवली जाते त्यावर लिंबाची फोट ठेवली जाते आणि मग त्यावर वाटीभर सॅम्पर सोडलं जातं झाली मिसळ तयार परंतु पुणेरी मिसळ या सर्वांपेक्षा अगदी वेगळी आणि अगदी खास आहे कशी ते तुम्हीच पहा एका मोठ्या ताटामध्ये मिससाठी एक डिश ठेवायची आहे त्यामध्ये सुकी बटाट्याची भाजी पातळ पोह्यांचा चिवडा कांदे पोहे दोन नंबरची जाडशेव सॅम्पलमधील मटकी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो झिरो नंबरची शेव कोथंबीर सॅम्पल कोथंबीर लिंबाची फोड सॅम्पलची वाटी कटाची वाटी फरसान कांदा टमॅटो कोथंबीर लिंबू तुम्ही इथे काकडी गाजरही वाढू शकता मिठाई ताक लादी पाव किंवा ब्रेड स्लाइस, आणि पुन्हा एकदा मिसळवर शेव आणि तयार आहे चमचमीत चटचटीत पौष्टिक पोषक पूरक आणि पाचक पुणेरी मिसळ पाहिलं ना तुम्ही पुणेरी मिसळमध्ये कशा चौरस आहाराचा विचार केला गेला आहे ते पुणेरी पुणे मिसळमध्ये बटाट्याची सुक्की भाजी पातळ पोह्यांचा चिवडा कांदे पोहे दोन नंबरची जाडशेव आणि नारळाचं दूध हे वेगळे जिन्नस वापरले जातात आणि तसं पाहिलं तर पुणेरी मिसळमध्ये लादीपावऐवजी ब्रेड स्लाईस वापरले जातात पण मी इथे आज लादीपाव वापरलेत आणि फरसाणऐवजी दोन नंबरची जाड शेव वापरली जाते तसं पाहिलं तर पुनेरी मिसळ लहानांपासून वृद्धांपर्यंत कसे सहज खाऊ शकतील म्हणजे ती फार झणझणीत होणार नाही याचा विचार केला गेला आहे आणि चुकून जर का समजा मिसळ तिखट लागलीच तर ताक आणि स्वीट डिश आहेच की आणि सतत मागायला लागू नये म्हणून ताटात आधीच सर्व वाढीव जिन्नस वाढून ठेवले आपण आज ज्या प्रमाणात मिसळ तयार केली आहे एवढी मिसळ आठ दहा जणांना अगदी पुरेशी होते तुम्ही सुद्धा हो, ही अस्सल पुणेरी मिसळ तयार करून पहा व माझ्या पद्धतीनं वाढून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद